या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल व रिटेल विक्रेते शिवचिदंबर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स. संपर्क क्रमांक 98 90 51 32 36. सहवन क्षेत्र अधिकारी कार्यालय सौंदड अंतर्गत येणाऱ्या सिंदीपार बेटातील घोगरा घाट या ठिकाणी सुखलदास तोरणकर या शेतकऱ्याच्या गायीच्या वासराला बिबट्यानं हल्ला करून ठार मारल्यामुळं शेतकऱ्याच्या मनात राग आला. त्या शेतकऱ्यानं मेलेल्या वासरावर विषारी औषध टाकल्याची कबुली दिली. नंतर त्या वासराला खाण्यासाठी आलेल्या बिबट्याचा विषारी वासरू खाल्ल्यानं मृत्यू झाला. सदर बिबट्याच्या मृत्यूची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई, त्याचबरोबर बीट वनरक्षक दुर्गा अगडे, आनंद बसोडे, त्याचबरोबर बिंदू रहांगडाले, विजय कागदी मेश्राम, विलास गौतम, श्याम वालोदे यांसह नेपाल पंचभाई, महेश तिरपुडे आदी कर्मचाऱ्यांच्या सह जाऊन घटनेचा पंचनामा त्यांनी केला. या प्रकरणात सुखलदास तोरणकर आणि संदीप तोरणकर फुलेनगर तालुका सडक अर्जुनी ह्या दोघांना ताब्यात घेऊन वन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या बिबट्याचे पाय दात मिशा चोरून नेल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे. बिबट्याचे अवयव चोरणाऱ्या आरोपीचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळते. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.